नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुराम, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मित्रांनो, तालुका मालवण मसुरा इथे असलेला देऊळवाडा आणि तिथे असलेलं श्री वेताळचं मंदिर, जे पुरातन आहे, लाकडापासून बनवलेलं असं ते देवस्थान आहे, त्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अतिशय प्राचीन असलेलं मंदिर, ह्या साईडला जर तुम्ही आला तर नक्की या. जी माहिती मला मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की आपल्या होय महाराजा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, हे श्री देव वेताळ मंदिर आहे, अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. इथलाही जाणून घ्या इतिहास. आल्यापासून सगळं शोधतो आहे, कोण माणसं भेटत आहेत का, कोण भेटलेले नाहीत. आणि हे संपूर्ण लाकडी, म्हणजे लाकडाची मूर्ती बनवलेली आहे वेताळाची, आणि खूप जुनी आहे. पण बघतो आहे कोण माणसं भेटत आहेत का मला, हे बघा चारी बाजूने दाखवतो. संपूर्ण लाकडात कोरलेली ही वेताळाची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे बघा. इथे देवस्थान आहे, ते देवस्थान आहे, इथे देवस्थान आहे. वेताळाची सुंदर मूर्ती आहे बघा. तर मित्रांनो, हे आहे वेताळाचं मंदिर, अतिशय प्राचीन आहे. बघूया याचाही इतिहास जाणून घेऊया. हे बघा, वेताळ टेंबवाडी, वेताळ मंदिर हा बोर्ड आहे. म्हणजे जर तुम्हाला यायचंच असेल, तुम्हाला यायचं असेल तर बघा, हे वेताळ टेंबवाडी, वेताळ मंदिर हे समोर आहे, हे मंदिर आहे. ह्या साईडला आला तर नक्की या. तर मित्रांनो, श्रीदेव वेताळ मंदिर मसुरे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला, जे वेताळाचं देवस्थान आहे ती मूर्ती कशी आहे काय आहे ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला सचिन परबसाहेब देत आहेत, जे मानकरी आहेत. काय सांगाल परबसाहेब ह्या देवाचा इतिहास? तर मित्रांनो, हे आहे श्रीदेव वेताळ मंदिर, जे मसुरा देऊळवाड्यामध्ये आहे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. त्याचा इतिहास आज बसलेले इथले मानकरी सचिन परबसाहेब आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल परबसाहेब ह्या वेताळ देवस्थानाचा इतिहास? हे मंदिर 400-450 वर्ष जुनं आहे असं सांगत आहेत पूर्वीचे लोक. आणि या मंदिरात मूर्ती आहे ती पूर्ण लाकडापासून बनवलेली आहे, म्हणजे ते पेंडकोळणीचं लाकूड. आता सद्यस्थितीत कुठे तेवढा जाडीचं, म्हणजे एवढं घेरा एवढं पण मिळत नाही. प्रचंड मोठी मूर्ती आहे, आणि त्यावेळी ते झाड पूर्ण लाकडापासून देव बनलेला आहे. आणि इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्यक्रम होतात? इथे सार्वजनिक पूजा चारवाडीचे आपल्या होते. अच्छा. आणि जत्रा वगैरे? जत्रा वगैरे नाही. आणि इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं केली जातात, म्हणजे कौल लावणे वगैरे? कौल इथे कौल प्रसाद करतात. आणि चांगल्या प्रकारे हा नवसाला पावणारा देव आहे अशी ख्याती आहे. अच्छा. आणि साधारणतः किती भाविक येत असतील इथे? साधारण 100-150 भाविक तर कौल प्रसादसाठी असतात रोज. हा, रोजची. आणि त्यानंतर इथे जर आपल्याला कार्यक्रम कुठच्या प्रकारची रात्रीचा कार्यक्रम करायचा झाला तर आपल्याला या मंदिराजवळ देवाजवळ नारळ ठेवून रात्र मागितली जाते, त्याच्यानंतरच इथे रात्रीचा कार्यक्रम होतो. म्हणजे परमिशन घ्यावी लागते मंदिरात. आणि रात्री या मंदिरात रात्री 10 आम्ही लाईट ऑफ करतो. लाईट कुठच्या प्रकारचा उजेड चालत नाही आणि कुठच्या प्रकारचा गडबड गोंधळ असा चालत नाही. ओके. आणि किती जणांचा असा अनुभव आहे की हा नवसाला पावला आहे? बरेच असे लोक येतात पूर्ण मनाने, म्हणजे श्रद्धेने येतात लोक आणि त्यांना नवसाला पावलेला आहे. ओके. आणि याला गोडा आहे की खाट नवस बोलला जातो? नाही, गोडा. गोडा नवस. केळी म्हणा, साखर म्हणा. साखर म्हणा. ओके. आणि इथे जे भक्त गण येतात
त्यांना जर संपर्क नंबर हवा असेल तर तुमचा दिला तर चालेल का? हो हो चालेल. अशी जी वेताळाची देवस्थानं कोकणात आहेत ही साधारणतः किती आहेत? कोकणातलं पूर्ण ऍक्च्युअल मला परफेक्ट सांगता येणार नाही, पण वेताळाचं मंदिर वराडला आहे एक, पेंडूरला आहे. पेंडूरला तर माझं म्हणजे मामाचं घर तिथे, त्यामुळे मी आवर्जून त्या मंदिराच्या. ती पाषाणी मूर्ती? पाषाणी मूर्ती आहे. आणि ही जी आहे ती पूर्ण लाकडापासून, आणि एवढ्या जाडीचं लाकूड हे मिळतच नाही. आणि त्यावेळी कसं मिळालं काय मिळालं ते आपल्याला आयडिया नाही त्याबद्दल, पण ते पूर्ण लाकडापासून पेंडकुळणीचं लाकूड, लाल फुलं येतात. ओके ओके. तीच फुलं आता म्हणजे मंदिरात कौल प्रसाद घ्यायचा असेल तर डाव्या आणि उजव्या बाजूला लावतात ती फुलं आणि कौल प्रसाद घेतात. आणि समजा कुठल्या भाविकांना जर कौल लावायचं असेल तर तुम्ही, तुम्हाला जर फोन केला, जर कुठल्या भाविकाला संपर्क करून हा कौल वगैरे लावायचा असेल किंवा माहिती हवी असेल तर संपर्क केला तर तुम्ही माहिती देऊ शकता? हो माहिती देऊ शकतो. इथे सुरेश घाडे म्हणून ते कौल प्रसाद घेतात, त्यांचा मला संपर्क केला तर त्यांचा नंबर देऊ शकतो मी. ओके. तर मित्रांनो, आज होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सचिन परब साहेब आहेत जे मानकरी आहेत, अगदी सोप्या भाषेत आणि सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तर ज्या भाविकांना इथे यायचं असेल किंवा नवस बोलायचं असेल, कौल लावायचं असेल, तर त्यांचा संपर्क नंबर देतो आहे, त्यांना कॉल करा, पूर्ण माहिती जाणून घ्या आणि इथे या. तर सचिन परब साहेब, आपले खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे मंदिराचा जीर्णोद्धार आता करायचा आम्ही ठरवलेला आहे, त्यासाठी आपल्याकडून सढळ असते काही मदत करायची इच्छा झाल्यास ती पण मदत आपण करू शकतो. तर परब साहेब, हे जे राईट साईडला जे आहे ते घुमटसारखं जे आहे ते काय? ते दूतपुरुष आहे. तू जरा या दाखवा, कारण दूतपुरुष बहुतेक लोकांना माहिती नसतं. दूतपुरुष म्हणजे काय आहे चालतच देऊ. ज्याची म्हणजे कोणाची म्हैस गाई अशी कोण म्हैस वगैरे दूध देत नसेल तर इथे नवस बोलतात. आणि म्हणजे 21 दिवस झाल्याच्या नंतर, म्हणजे स्वेअर व्याल्याच्या नंतर तो स्वेअर असतो, 21 दिवस झाल्याच्या नंतर इथे येऊन दूध ते वाहिलं जातं. म्हणून याला, म्हणून इथे याला नाव दूतपुरुष नाव. दूतपुरुष. ह्याचा काय कार्यक्रम वगैरे होतो की? कार्यक्रम नाही होत, फक्त जे बोललात होता तुम्ही ते झालं पूर्ण जातो. कोणाची गाई म्हैस वगैरे दूध देत नसेल तर नवस बोलला, आणि ते झाल्यानंतर इथे आणून दूध, इथे येऊन दूध व्हायचं. ओके ओके. ते बघा मित्रांनो, हे ते देवस्थान आहे, अगदी साधं सोपं आहे. पण वारुळ आहे का हे? वारुळ आहे. हे बघा मित्रांनो, हे जसं भराडी आंगणेवाडीची भराडी आहे किंवा आमच्या गुरामवाडीची भराडी आहे, जसं हे वारुळ टाईप आहे. हे बघा देवस्थान आहे, जसं काळोख आहे, पण हे संपूर्ण देवस्थान इथे येऊन, इथे बघा वाटी पण ठेवलेली आहे, तर इथे दूध व्हायला जातं. तर परब काकांचे खूप आभार मानतो. तर परब काका, कोणी जर कॉल केला तर जरा कॉल करून त्यांना पूर्ण माहिती द्या. खूप खूप आभार. तर मित्रांनो, हे इतकं कडक देवस्थान आहे जे नवसाला पाहणार आहे, संपूर्ण माहिती परब साहेबांनी दिलेली आहे. आणि या साईडला आता या, आणि परब साहेबांनी जसं म्हटलेलं रोडचंच एकदम देवस्थान आहे, अगदी रोडवर असलेलं, म्हणजे कुठलाच त्रास नाही, कार वगैरे असेल तरी पार्किंगला पण जागा आहे. आणि ह्या मंदिरासाठी एवढं जागृत मंदिर आहे की तुमची इच्छा नक्की पूर्ण होतील. आणि ह्या साईडला आलात तर त्यासाठी एक काम करा, रिक्वेस्ट आहे की ह्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे, बाकीची पण जे मदत होते किंवा बाकीच्याही व्यवस्था करायची आहे. जर ह्या साईडला आलात तर ह्या मंदिराची सगळी व्यवस्था करायची आहे, जीर्णोद्धार करायचा आहे, खर्च आहे. तर ज्या भाविकेला वाटत असेल तर त्यांनी सढळ असते या मंदिरासाठी मदत करा, आर्थिक स्वरूपात करा किंवा वस्तू स्वरूपात केला तरी चालेल. परब साहेबांचा नंबर देतो आहे, त्यावर कॉल करून तुम्हाला जर काही इच्छा असेल देवासाठी काय करण्याची, सेवा करण्याची, तर नक्की करा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.